पनाळा तालुक्यातील माले गावातील अकरा वर्षाच्या कस्तुरी चौगुले या शाळकरी मुलीवर गावातील भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढून तिला जखमी केलं होतं त्यानंतर तिच्यावर कोडोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र शुक्रवारी तिचा मृत्यू झाला दरम्यान कस्तुरीच्या मृत्यूला कोडोली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी कस्तुरीचे वडील माणिक चौगुले यांनी केली आहे आठ दिवसात न्याय मिळाला नाही तर उपजिल्हा रुग्णालयासमोर आत्माधान करण्याचा इशाराही चौगुले यांनी दिला आहे मालेगावामध्ये पंधरा दिवसांपूर्वी कस्तुरी सायंकाळी दारात खेळत असताना अचानक भटक्या कुत्र्यानं तिच्यावर हल्ला चढवला या हल्ल्यात कुत्र्यानं कस्तुरीच्या चा चेहऱ्याचा चावा घेतला होता त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या कस्तुरीला तातडीनं कोडोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं मात्र त्या रुग्णालयात त्यावेळी डॉक्टर उपस्थित नव्हते त्यामुळे एका नर्सनं कस्तुरीला इंजेक्शन दिलं दुसऱ्या दिवशी पुन्हा कस्तुरीला घेऊन तिचे वडील कोडोली उपजिल्हा रुग्णालयात गेले तिथं डॉक्टरांनी तपासून तिला इंजेक्शन दिलं आणि पुन्हा तेवीस मे आणि एकतीस मे रोजी इंजेक्शन घेण्यासाठी यायला सांगितलं मात्र एक जूनच्या सायंकाळपासून कस्तुरीमध्ये रेबीजची लक्षणं दिसू लागली दोन जूनला तिला सी पी आरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे कस्तुरीचा मृत्यू झाला वास्तविक कुत्र्यानं कस्तुरीच्या गाल आणि ओठाचा चावा घेतल्यामुळं रेबीजची लागण रोखण्यासाठी जखमांच्या ठिकाणी इंजेक्शन देणं गरजेचं होतं पण कोडोली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांनी कस्तुरीला दंडात इंजेक्शन दिल्यामुळं कस्तुरीला काहीच फायदा झाला नाही असं निरीक्षण सीपीआरमधील डॉक्टरांनी नोंदवलंय यावरून कोडोली उपजिल्हा रुग्णालयात कस्तुरीवर योग्य उपचार झाले नसल्याचा आरोप कस्तुरीचे वडील माणिक चौगुले यांनी केलाय या संदर्भात कोडोली शहर शिवसेनेच्या वतीनं कोडोली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सुनील अभिवंत यांना निवेदन देण्यात आलंय कस्तुरीच्या मृत्यूला कोडोली उपजिल्हा रुग्णालयातील संबंधित डॉक्टर आणि नर्स काणीभूत असून त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि माले ग्रामपंचायतीनं भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशा मागण्या करण्यात आल्या आठ दिवसात कस्तुरीला न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करू असा इशारा माणिक चौगुले यांनी दिलाय कॉटेज दवाखान्यातील डॉक्टर यांनी योग्य ती उपचार केला नाही तिथं तिला दंडात इंजेक्शन देऊन ते दिल्यामुळे तिचं योग्य ते, ते उपचार झाला नाही तरी भटक्या कुत्र्यांचा माले ग्रामपंचायत यांनी लवकरात लवकर बंदोबस्त करावा आणि माझ्या डॉक्टर डॉक्टरने मुलगीला जे उपचार केला ते उपचार योग्य ते झाला नाही कोडोली कॉटेजचे डॉक्टर यांच्याही कारवाई व्हावी नाहीतर मी आत्मदन घेणं दरम्यान घडलेल्या प्रकाराची गांभीर्याने चौकशी करून दोषींवर कारवाई करू असं उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुनील अभिवंत यांनी सांगितलं मालेगावामधील एक मुलगी पंधरा दिवसापूर्वी तिला डॉग बाईट झालं होतं तर ती काल शुक्रवारी सी पी आरमध्ये एक्सपायर झाली त्या त्यानिमित्तानं शिवसेनेचे पदाधिकारी माझ्याकडे नेऊ देऊन घेऊन आले आणि त्याची ट्रीटमेंट आपल्या हॉस्पिटलमध्ये दिली होती तर त्या विषयी काही निग्लिजन्स झाला असेल तर त्याची चौकशी करून ती योग्य ती कारवाई मी त्या डॉक्टरवर किंवा कर्मचाऱ्यावर जर निग्लिजन्स झाला असेल तर ती मी करून घेऊ गे। गेल्या पंधरा दिवसात सात ते आठ लोकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ले केलेत दीड वर्षापूर्वी गावातील प्रणाली लोहार या शाळकरी मुलीवर पाच ते सहा कुत्र्यांनी एकाच वेळी हल्ला करून गंभीर जखमी केलं होतं त्यामुळे गावातील भटक्या कुत्र्यांचा माले ग्रामपंचायतीनं तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी होती आहे